माझी जन्मठेप भाग बेचाळीस हा भाग आपले आजोबा कई श्रीधर विनायक बापट यांच्या स्मरणार्थ क्षितिजा अशोक महाजन यांनी प्रायोजित केला आहे उदार मित्रांचे सहाय्य कोलू फिरवताना मला राजबंदिवानातील एक दोघे बंदीवान जे तिथे गुप्तपणे येऊ शकत ते येऊन कधी कधी सहाय्य देत इतकेच काय परंतु शेवटपर्यंत नको नको म्हणत असताही आणि त्यांची दुःखे आणि कष्ट मजहून अधिक होत असताही राजबंदीतील कित्येकांनी मला आपले स्वतःचे कपडे सुद्धा धुऊ दिले नाही किंवा थाली कटोरा सुद्धा घासू दिला नाही माझे कपडे धुण्याविषयी आणि भांडी घासण्याविषयी त्यांस कित्येकदा पेटी ऑफिसर आणि वॉर्डर लोक धक्काबुक्की करीत शिव्या देत पण असा त्रास सोसून सुद्धा त्या उदार आणि प्रेमळ मनुष्यांनी माझी कामे करीत असावे त्यांना निवारण्याचा मी कितीतरी प्रयत्न केला काही वेळा मी त्यांचे कपडे गुपचूप नेऊन धुऊन टाकले ते त्यांस कळले तेव्हा त्यांच्या मनाला फार वाईट वाटले इतके की त्यांनी अक्षरशः मला त्या त्यावेळा हात जोडून असे न करण्याविषयी विनंती करावी जेव्हा मी त्यांचे सहाय्य न घेतले तर त्यांस सहाय्य देताना जे कष्ट पडतात त्याहून अधिकच मनक्लेश होतात हे मी अनुभवून पाहिले तेव्हा त्या त्या निरपेक्ष आणि उदार मित्रास मी कामे करू द्यावी असे ठरवले साधारणत बहुतेक राजबंदीवानांची मजविषयी अशीच अकृत्रिम भक्ती आणि गाढ स्नेह मला अनुभवायला मिळाला कधी कधी तर त्यांच्यात माझे कपडे धुण्याविषयी आणि सेवा करण्याविषयी खरोखरच चढाओढ आणि वैमनस्य उत्पन्न होई तेव्हा पाळी पाळीने माझे कपडे धुण्यास निरनिराळ्या मित्रास देणे मला भाग पडे त्या त्या व्यक्तींच्या या थोर औदार्याविषयी आणि स्नेहाविषयी मला आजही कृतज्ञता वाटत आहे त्याप्रमाणे ह्याच प्रसंगी राजबंदीवान नसलेल्या साधारण बंदीवानांनीही आम्हास जे अयाचित म्हणजे न मागता सहाय्य शेवटपर्यंत दिले आणि आमच्या शब्दास जो मान देत गेले त्यांच्याविषयीही सार्वजनिक साभार उल्लेख करणे आमचे कर्तव्य आहे त्या अनेक प्रसंगांची माहिती मनोरंजक असली तरी विस्तार भयास्तव इथे सांगणे शक्य नाही केवळ एकदा आणि एकत्रच त्या सर्वांविषयी कृतज्ञता प्रदर्शित करणे एवढेच इथे शक्य आहे मनाचे बंड कोणाशी चर्चा करू नये कोणास कळवू नये पण तो कोलू फिरवीत असता घामाने लिडबिडलेल्या अंगावर उडणारी ती भुशी पिसून पिळून निघालेले पीठ आणि कचरा चिकटलेले ते घाणिरडे उघडे बागडे शरीर पाहून मनाने वारंवार बंड करून उठावे स्वतःचा तिरस्कार वाटू लागावा असले दुःख आता का सोसतो ह्या तुझ्या शरीराचा आणि कर्तृत्वाचा राष्ट्रेच्या राष्ट्रे उदयास आणण्यासाठी उपयोग व्हावा आता ते माती मोल ठरले मग या अंधकारात उगीच कष्टत का पडतोस याचा कार्याला तुझ्या मातृभूमीच्या उद्धाराला आता कवडीचा उपयोग नाही तिकडे तुझ्या हाल अपेष्टांचे अवाक्षर सुद्धा कळत नसेल मग नैतिक परिणाम तर दूरच असा कार्याला उपयोग नाही तुझ्या स्वतःला उपयोग नाही इतकेच नव्हे तर केवळ भारभूत होत आहे तर मग हे जीवन व्यर्थ का धारण करतोस बस जो उपयोग त्याचा व्हायचा तो होऊन गेला आता चल दोरीच्या एका सरशी करून टाक त्या जीवनाचा अंत हा समुद्र मंथनासच उपयोगी पडावा म्हणून निर्माण झालेला कर्तृत्व शक्तीचा मेरुदंड हे शरीर ह्या यकश्चित कथलीतले ताक घुसळविण्याचे कामाला लावून त्याचा स्वतःच अनादर का करतोस पुन्हा पुन्हा मनाने म्हणावे आता जगणे व्यर्थ आता आत्मघातच आत्मसन्मान होणार आहे नोव्हालेस अधिक कित्येक नीती विशारदांची आणि ऐतिहासिक उदाहरणांची ही आठवण व्हावी की प्रसंगी आत्मघात हे आत्मकर्तव्य ठरत असते एके दिवशी दुपारी भयंकर उकाड्यात कोलू फिरवीत असता धापा टाकीत गिरकी आल्यासारखे वाटून खाली बसलो आणि पोट फार श्रम होताच आतडी ताठरतात तशी ताठरल्याने हाताने धरून भिंतीशी टेकलो आणि डोळे मिटले तो एक तिथल्या तिथेच गाढ गुंगी लागली इतकी गाढ की दचकून जो जागा झालो तो दिशा विदिशा स्थलकाल हे मला चार पाच मिनिटे काही कळेना शांत शून्य निर्विकार अशा कोणत्या सुखद अवस्थेत काही नाहीसे होऊन राहिलो थोड्या वेळाने सावध झालो एक एक-एक वस्तू दिसून तिचा अर्थ कळू लागला तेव्हा पुन्हा कामास लागलो पण मन एक सारखे म्हणे हे शेवटचे काम का होऊ देत नाहीस मघाची ती शून्यता तेच मरण आज आज रात्री शेकडो बंदिवान त्या पोर्ट ब्लेअर मध्ये जिच्या आधाराने मृत्यू तरून गेले त्या दोरीच्या तुकड्याने गळ्यास फासला आणि करून टाक ह्या कष्टांचा अंत आत्महत्येचे आकर्षण त्या आत्महत्येचे आकर्षण मला एक सारखे ओढीत होते ती मघाची शून्य स्थिती हेच मरण ते तर ह्या जीवनाहून निसंशय गोड आहे मला ज्या दोन चार वेळा माझ्या विवासनातील यातना असह्य होऊन आत्महत्या अत्यंत आकर्षक वाटू लागली त्यापैकी पहिली वेळ म्हणजे मारसेहून परत धरलो गेल्यानंतर एडनच्या आजूबाजूस भयंकर उष्म्यात आणि त्रासात बंद केलेलो होतो ती होय दुसरी ही कोलूतील त्या चक्कर आलेल्या दिवसाची दोनही वेळी मनाची आणि बुद्धीची झुंज चालता चालता बुद्धी जवळजवळ चारी मुंड्या चीत पडण्याचा प्रसंग आलेला होता आणखी एक दोन वेळी तो प्रसंग पुन्हा यायचा होता लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासनी, सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे